नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन माय लास्ट लेक्चर वी हैव स्टार्ट विद द न्यू चैप्टर, दैट इज द लीनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लम एंड वी कंप्लीट द वन ऑफ द पॉइंट, दैट इज द लीनियर इन इक्वेशंस एंड वी सॉल्व सम प्रॉब्लम्स इन एक्सरसाइज 7.1. सम वन प्रॉब्लम इज रिमेन एंड टुडे वी टेक दैट प्रॉब्लम, दैट इज एग्जांपल नंबर 5. एंड that example is solve graphically the following linear inequations, that is 2x plus y is greater than or equal to 2 and x minus y is less than or equal to 1. We know that to solve this inequations we have to first convert the inequations into the equation. So first convert this inequation into the equation. So first equation is 2x plus y is equal to 2. This is equation number 1 and x minus y is equal to 1. This is equation number 2. Now we have to draw these two lines. आपल्याला या दोन लाइन त्या ग्राफ पेपरवर आपल्याला ड्रॉ करायच्या आहेत. सो वी टेक व्हिच लाइन फर्स्ट ड्रॉ, दैट इज 2x प्लस y. आपण अगोदर ही लाइन ड्रॉ करूया. सो दिस इज अ लाइन 2x प्लस y एंड दिस इज इक्वल टू 2. नाउ इन दिस टू ड्रॉ दिस लाइन we have to find out the point of intersection of the line with the y-axis, then put x is equal to 0. म्हणजे ही लाइन ड्रॉ करण्यासाठी ही लाइन एक y-axis ला कोणत्या बिंदू मध्ये छेदत आहे हे काढण्यासाठी इथं आपण x ची किंमत 0 ठेवूया. मीन्स इफ वी पुट x इज इक्वल टू 0, दॅट इज if x is equal to 0 then y is equal to काय मिळालं 2. इथे x ची किंमत 0 ठेवली, 2 into 0 plus y is equal to 2, so y is equal to 2. म्हणजे इथं x is equal to 0 ठेवलं तर y ची किंमत काय आली, 2 आली. ओके, मग हा पॉइंट कुठून पॉइंट काय होईल, समजा हा पॉइंट मी a म्हटलं तर कोणता पॉइंट झाला, 0, 2. So the line passing through the point 0, 2. Now the line, to find the point of intersection of the line with the x axis, put y is equal to 0. आपणाला ही लाइन x axis ला कोणत्या बिंदू मध्ये छेदत आहे हे जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर y ची किंमत 0 ठेवूया एकदा. सो इफ y इज इक्वल टू 0, इथं जर y ची किंमत 0 ठेवली तर 2x प्लस 0 इज इक्वल टू 2, सो 2x इज इक्वल टू 2, देअरफोर x इज इक्वल टू 1. सो y ची किंमत 0 असताना x ची किंमत आपल्याला 1 आलेली आहे. सो y ची किंमत 0 आणि x ची किंमत किती आली, 1. सो द पॉइंट बी इज 1, 0. पॉइंट बी इज 1, 0. नाउ ड्रॉ दी लाइन, फर्स्ट वी ड्रॉ दिस लाइन, दॅट इज 2x प्लस y इज इक्वल टू 2 एंड दिस लाइन इज पासिंग थ्रू दिस टू पॉइंट. सो ट्रेस दिस पॉइंट ए 0, 2. सो दिस इज द पॉइंट 0, 2 ए, दिस इज द पॉइंट ए. ओके, सेकंड पॉइंट इज 1, 0. सो दिस इज द पॉइंट 1, 0 बी. ओके, नाउ ड्रॉ द लाइन दिस पासिंग थ्रू दिस टू पॉइंट. सो दिस इज द लाइन पासिंग थ्रू द पॉइंट ए एंड बी. ओके, दिस इज द लाइन पासिंग थ्रू द पॉइंट ए एंड बी. ओके, सो दिस इज द लाइन 2x प्लस y is equal to 2. Now we have to choose the solution set of this line. So observe the given inequality. So this is the inequality.
so sine is greater than or equal to. Now we have to choose the region. आपल्याला रीजन म्हणजे या लाईनला सोल्यूशन कोणत्या बाजूला आहे, एक तर ओरिजिनच्या साईडला आहे का ओरिजिनच्या अपोजिट साईडला आहे, म्हणजे या लाईनच्या सोल्यूशन साइड मध्ये ओरिजिन आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचंय. आता ते आपण याच्या अगोदर पाहिलं होतं की ओरिजिन जर ओरिजिन हे इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल तर ओरिजिन जर हे इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल तर या लाईनच्या सोल्युशन सेट मध्ये ओरिजिन आहे, म्हणजे या लाईनला सोल्युशन जो काही रिजन सोल्युशन सेट आहे हा ओरिजिनच्या साईडला आहे. परंतु आता आपल्याला त्याकडे जाण्यापेक्षा जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू साईन असेल तर लाईनला सोल्युशन त्या लाईनचं सोल्युशन हे ओरिजिनच्या अपोजिट साईडला असतंय, म्हणजे जसा रिजन ऑफ द रिजन इज नॉन ओरिजिन साईड, नॉन ओरिजिन साईड म्हणजे या हा जो काही ग्रेटर दॅन आहे हा ग्रेटर दॅन असल्यामुळं या लाईनला सोल्युशन या साईडला आहे, ओरिजिन म्हणजे या लाईनच्या सोल्युशन सेट मध्ये ओरिजिन नाही. सो दिस इज द सोल्युशन सेट ऑफ दिस लाईन. ओके, दिस इज द सोल्युशन सेट ऑफ दिस लाईन. नाउ सो नॉन ओरिजिन साइड, रीजन इज नॉन ओरिजिन साइड. ओके, नाउ सेकंड लाइन इज, व्हाट इज द सेकंड लाइन? एक्स माइनस वाय एंड दिस इज इक्वल टू वन. सो वी हैव टू ड्रॉ दिस लाइन. सेम प्रोसीजर, ही लाइन एक्स एक्सिसला वाय एक्स एक्सिसला कोणत्या बिंदू मध्ये छेदते हे काढण्यासाठी वाय मध्ये झिरो ठेवा आणि वाय एक्सिसला एक्स एक्सिसला कोणत्या बिंदू मध्ये छेदते हे काढण्यासाठी वाय किंमत एकदा झिरो ठेवा. इफ अगोदर आपण एक्स इज इक्वल टू झिरो ठेवलं तर वाय इज इक्वल टू मायनस वन मिळेल. ओके, सो एक्स इज इक्वल टू झिरो असताना वाय किंमत मिळाली आपल्याला मायनस वन. इफ y इज इक्वल टू जर झिरो ठेवलं तर x इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला वन. सो y इज इक्वल टू झिरो देन x इज इक्वल टू वन. सो द पॉइंट c इज झिरो कॉमा मायनस वन अँड द पॉइंट d इज वन कॉमा झिरो. नाउ व्हाट इज द साइन, साइन ऑफ दिस इनइक्वालिटी इज लाइक दिस, लेस देन ऑर इक्वल टू. सो ड्रॉ दिस लाइन C 0, minus 1. C is the point, this 0, minus 1. Okay. Now, D is the point 1, 0. So, this is the D is the point B and D are same. So, this is the point 1, 0. Now, draw the line passing through these two points. This is the line passing through these two points. Yeah, don't point madhun janari hi resha. Okay. So this is the line passing through these two points. Now we have to choose the solution set of this line, and since the sine is less than or equal to, so the solution set of this line containing the origin, या लाईनचं साइन हे लेस दॅन ऑर इक्वल टू असल्यामुळं या लाईनच्या सोल्युशन सेट मध्ये ओरिजिन आहे आणि म्हणून या लाईनला सोल्युशन या बाजूला असणार आहे, लाईनला या बाजूला असणार आहे. ओके, सो दिस इज द सोल्युशन सेट ऑफ दिस लाईन. ओके, सो द सोल्युशन सेट इज ओरिजिन साइड, ओरिजिन साइड. ओके, नाउ वी हैव टू चूज द कॉमन सोल्युशन ऑफ बोथ द लाइन. या दोन लाईनचं आपल्याला कॉमन सोल्युशन शोधायचं आहे. मग बघा, ह्या ही जर लाईन आपण कन्सिडर केली तर या लाईनला या बाजूला सोल्युशन नाहीये, मात्र या लाईनला इथं सोल्युशन आहे, परंतु हे कॉमन सोल्युशन होणार नाही. ओके, हे कॉमन सोल्युशन होणार नाही. त्यानंतर ह्या लाईनला इथं सोल्युशन आहे, परंतु या लाईनला इकडं कोणत्याही बाजूला सोल्युशन नाही, या बाजूला सोल्युशन आहे, म्हणून हा हे जे काही सोल्युशन आहे हे कॉमन सोल्युशन होणार नाही.
ओके मग कॉमन सोल्यूशन कोणतं आलं तर हे कॉमन सोल्यूशन आलं दिस इज द कॉमन रिजन ऑर हिज सोल्यूशन सेट ऑफ द बोथ द लाइन्स या रिजन मधला प्रत्येक बिंदू हे दोन इक्वेशन काय करल सॅटिस्फाय करल सो दिस इज द ग्राफिकल सोल्यूशन ऑफ द इन दिस वे वी कॅन सॉल्व द लिनियर इन इक्वेशन इन ग्राफिकल मेथड ओके नाउ वी टेक अगेन वन ऑफ द क्वेश्चन आपण अजून एक क्वेश्चन पाहूया ठीक आहे नाउ सेकंड प्रॉब्लेम इज x plus y is greater than or equal to 6 and x plus 2y is less than or equal to 10. First, convert this inequality into the equality. So, x plus y and this is equal to 6, this is equation number 1 and x plus 2y is equal to 10, this is equation number 2. First, we draw this line. X plus 1 is equal to 6. To draw this line, put first x is equal to 0. If x is equal to 0, if x is equal to 0, then y is equal to 6. So if x is equal to 0, then y is 6. So if x is equal to 0, then y is 6. If y is equal to 0, then y is 6. तर एक्स ची किंमत सिक्स मिळाल सो एक्स इज इक्वल टू सिक्स सो दिस इज झिरो अँड दिस इज सिक्स सो द पॉइंट ए इज झिरो कॉमा सिक्स अँड द पॉइंट बी इज सिक्स कॉमा झिरो नाउ साइन ऑफ दिस इनइक्वालिटी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ओके नाउ वी हॅव टू चूज द रिजन or solution set of the line so to choose the solution set first we draw the line so the line is passing through these two points a 0 comma 6 and b 6 comma 0 so first point a is 0 comma 6 so this is the point a 0 comma 6 and 6 comma 0 so this is the point b so this line is passing through these two points that is a and b okay this is the line now since sine is greater than or equal to so the solution set of this line does not contain in the origin because the sine is greater than or equal to sine he greater than or equal to asliamule ya line cha solution set madhe origin nasnar ahe mhanje the ya line la solution ya side la asel ya नॉन ओरिजिन साइड लास्ट वन दिस इज द नॉन ओरिजिन साइड ऑफ दिस लाइन ओके दिस इज द नॉन ओरिजिन साइड ऑफ दिस लाइन ओके नाउ द रीजन इज नॉन ओरिजिन साइड नॉन ओरिजिन साइड ओके नाउ सेकंड लाइन वी ड्रॉ द सेकंड लाइन टू ड्रॉ द सेकंड लाइन इफ x is equal to 0 आपण x is equal to 0 ठेवूया x is equal to 0 ठेवलं की काय येते 0 plus 2y and this is equal to 10 so y is equal to किती आलं 5 जर x ची किंमत 0 असेल तर y ची किंमत काय आली 5 so line is x plus 2y is equal to 10 so x is equal to 0 then y is 5 okay y is 5 and if y is equal to 0 समजा y is equal to 0 जर ठेवलं तर x ची किंमत काय मिळते तुम्हाला 10 so y is 0 then x is 10 so the point c is 0 comma 5 and the point d is 10 comma 0 point d is 10 comma 0 so what is the sign that is the less than or equal to नाउ वी चूज द रिजन और रिजन आपल्याला रिजन चूज करायचा आहे त्यासाठी फर्स्ट वी ड्रॉ द लाईन गिवन लाईन सो लाईन इज पासिंग थ्रू द पॉइंट सी अँड डी सो ट्रेस द पॉइंट सी अँड डी सो पॉइंट सी इज 0.5
So this is the point C 0 comma. Okay. Now D is the point 10 comma 0. So this is the point D 10 comma 0. This is the point D. Okay, 10 comma 0. Now draw this line passing through this point. Okay. This is the line passing through this point. Okay. Now we have to choose the region. So the region, the inequality is less than or equal to. So the solution set of this line containing the origin. So line has the solution set like this. या line ला या बाजूला असा solution set आहे. Okay. या line ला असा solution set आहे. मग but so the region is origin side. Origin side. Okay. Now we have to choose the common region of this two line. या दोन lines चा common region आपल्याला choose करायचा आहे. बघा या लाईनला इकडे सोल्युशन आहे पण या लाईनला इकडे सोल्युशन नाही म्हणून दिस इज नॉट द कॉमन रिजन. हा कॉमन रिजन होणार नाही. ओके, हा कॉमन रिजन होणार नाही. नाउ या सीडी लाईनला इकडे सोल्युशन आहे परंतु या एबी लाईनला इकडे सोल्युशन नाही म्हणून दिस इज नॉट अ कॉमन रिजन. ओके, दिस इज ऑल्सो नॉट अ कॉमन रिजन. ओके, सो दिस इज द कॉमन सोल्युशन रिजन ऑफ दिस टू लाईन्स. या दोन लाईनचा हा कॉमन रिजन आहे. सो दिस रिजन कंटेनिंग द एव्हरी पॉइंट इन दिस रिजन सॅटिस्फाईज दिस टू इनइक्वालिटी. सो दिस इज द सोल्युशन सेट ऑफ द दिस टू लाईन. ओके, इनइक्वालिटी. इन दिस वे वी कॅन सॉल्व एनी इनइक्वालिटी विथ द कॉमन रिजन ऑर बाय युजिंग द ग्राफिकल मेथड. सो वी स्टॉप हियर. ओके.